नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीस साठी बघा महत्वाचे अतिसंभ्र चालू घडण्याचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहे तर व्हिडिओ व्हिडिओ आपण छोटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघा सर्व महत्वाचे प्रश्न आहेत तरी व्हिडिओ आपण छोटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा पाठ आहे बघा चौऱ्याण्णव या पाठमध्ये मध्ये आपण तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या जेवढे काही महत्वाचे चालू प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण कव्हर केले आहेत पहिला प्रश्न आहे बघा अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाची पहिली महिला कुलगुरू म्हणून कोण बनली आहे त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क खातून तर नैमा खातून ह्या बघा अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्या आहेत प्रश्न विचारला जातो अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाचे संस्थापक कोण आहेत तर त्याचं उत्तर असणार बघा सय्यद अहमद खान सय्यद अहमद खान हे बघा अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाचे संस्थापक आहेत त्यांनी बघा एकोणीसशे पंच्याहत्तर साली मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली त्यानंतर बघा त्याचे रूपांतर एकोणीसशे वीस साली एकोणीसशे वीस साली बघा अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयामध्ये करण्यात आले अगोदर कोणती केली होती स्थापना तर मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज त्याचं रूपांतर नंतर अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयामध्ये करण्यात आले कोणत्या वर्षी तर एकोणीसशे वीस साली कोणी केले होते तर सय्यद अहमद खान यांनी त्यानंतर अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाच्या पहिल्या महिला चॅन्सलर कोण आहेत तर बघा बेगम सुलतान झा ह्या बघा ह्या आहेत पाहूया दुसरा प्रश्न लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर दोन हजार चोवीस या पुरस्काराने बघा कोणास सन्मानित करण्यात आले किंवा कोणास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर आहे बघा पर्यायी ड नोवाक जोकोविच तर नोवाक जोकोविच यांना बघा लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मित्रांनो हा प्रश्न बघा भरपूर वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आला आहे तरी याकडे दुर्लक्ष करू नका हो यावर तुम्हाला एक प्रश्न देणार आहे जो तुम्ही कमेंटमध्ये दे त्याचं उत्तर द्यायचं आहे अगोदर या प्रश्नाबद्दल माहिती थोडीशी पाहूया तर नोवाक जोकोविच हा बघा सर्बिया या देशाचा खेळाडू आहे आणि तो कोण आहे तर टेनिसपटू टेनिसपटू आहे बघा ज्याच्या नावावर बघा सर्वाधिक किती चोवीस ग्रँड स्लॅम आहेत बघा सर्वाधिक एकरी विजेता आहे बघा चोवीस चोवीस ग्रँड स्लॅम हे बघा नोवाक जोकोविच याच्या नावावर आहेत त्यानंतर बघा स्पेन मॅड्रिड या ठिकाणी बघा पंचवीसावी लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स ही काही सेरेमनी पार पडली होती त्यावेळी बघा लॉरियस वर्ल्ड मॅन ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून बघा नोवाक जोकोविश यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता महिलांमध्ये हा पुरस्कार कोणाचा प्रदान करण्यात आला तर बघा अँटाना बोनमाटी अँटना बोनमटी यांना बघा महिलांमध्ये लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर दोन हजार चोवीस या पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले आता तुमच्यासाठी प्रश्न देतो तर लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाचा प्रदान करण्यात आला होता ज्याचं उत्तर तुम्हाला बघा कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे या दोन प्रश्न दोन प्रश्नावर बघा तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस तर नोवाक जोकोविच यांना मिळाला तर दोन हजार तेवीस कोणासं मिळाला त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर दोन हजार तेवीसमध्ये बघा नोवाक जोकोविच यांनी कोणकोणते विजेतेपद पटकावले होते तर ते एक रिव्हिजनमधून पाहूया तर ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार तेवीस तसेच यू एस योप ओपन दोन हजार तेवीस आणि फ्रेंच ओपन दोन हजार तेवीस या तिन्हींचे बघा विजेतेपद हे नोवाक जोकोविच यांनी पटकावले होते कोणत्या देशाचा आहे सर्बिया देशाचा आहे कशाशी संबंधित आहे तर टेनिसपटू या खेळाशी संबंधित आहे आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न आहे बघा प्रतिष्ठित किस के आय एस एस ह्युमॅनिटेरियन पुरस्कार दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस हा कोणाचा प्रदान करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे पर्याय बघ रतन टाटा तर रतन टाटा यांना बघा प्रतिष्ठित किस एस ह्युमॅनिटेरियन पुरस्कार दोन हजार एकवीस हा बघा प्रदान करण्यात आला होता आता कोणत्या वर्षीचा आहे तर दोन हजार एकवीसचा तर दोन हजार एकवीस सालीच हा पुरस्कार बघा रतन टाटा यांना जाहीर झाला होता परंतु कोविडमुळे बघा तो दोन हजार चोवीस साली दोन हजार चोवीस साली हा प्रदान करण्यात आला आहे तर आता प्रश्न आहे बघा रतन टाटा यांच्यावर तर रतन टाटाला बघा मागील दोन वर्षात जे काही महत्वाचे पुरस्कार मिळाले ते देखील रिव्हिजन म्हणून पाहूया तर रतन टाटा यांना बघा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशाचा सर्वोच्च सन्मान बघा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर बघा आता पी व्ही नरसिंहराव पी व्ही राव मेमोरियल अवॉर्डने देखील आता नुकतंच बघा रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आले होते तसेच दोन हजार तेवीस साली बघा महाराष्ट्र शासनाचा किंवा महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा बघा रतन टाटा यांनाचा प्रदान करण्यात आला होता प्रश्न यावर देखील विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र शासनाचा बघा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाचा प्रदान करण्यात आला होता तर त्याचं उत्तर आहे बघा रतन टाटा पुन्हा एकदा सांगतो पहिला उद्योगरत्न महाराष्ट्र शासनाचा रतन टाटा त्यानंतर ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया दोन हजार तेवीस तो देखील रतन टाटा आणि पी व्ही नरसिंहराव मेमोरियल अवॉर्ड हा देखील रतन टाटा आणि आता बघा प्रतिष्ठित किस ह्युमॅनिटेरियन पुरस्कार दोन हजार एकवीसने कोणास सन्मानित करण्यात आले तर त्याचं उत्तर देखील बघा असणार आहे रतन टाटा तर या पुरस्काराची बघा किस ह्युमॅनिटेरियन पुरस्कारची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली तर याची सुरुवात झाली बघा दोन हजार आठ साली दोन हजार आठ साली याची सुरुवात झाली कोणी केली तर बघा अच्युत सामंत अच्युत सामंत यांच्याद्वारे बघा या पुरस्काराची सुरुवात दोन हजार आठ साली करण्यात आली होती हा किस्सा आहे बघा तर किस्सा फॉर्म काय ते तुम्हाला एकदा सांगतो तर कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असा बघा हा किस्सा फॉर्म आहे नंतर आता कन्फ्युजन एक प्रश्न आहे बघा तर नीता अंबानी यांना देखील बघा ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्यावेळी मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडली बघा भारतामध्ये तर त्यावेळी नीता अंबानी यांना बघा ह्युमॅनिटेरियन पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये बघा प्रदान करण्यात आला त्यानंतर पर्याय क आहे एस सोमनाथ तर एस सोमनाथ यांना बघा के पी पी नांबियार पुरस्कार केपीपी नांबियार पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते चौथा प्रश्न पहिले इंद्रधनुष्य पर्यटन संमेलन दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आले ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड नेपाळ तर नेपाळ या देशामध्ये बघा पहिले इंद्रधनुष्य पर्यटन संमेलन दोन हजार चोवीस हे बघा आयोजित करण्यात आले होते तर नेपाळ तर नेपाळची राजधानी काय आहे तर काठमांडू आणि याच ठिकाणी बघा सारखचे सा मुख्यालय आहे नेपाळ या देशामध्ये दे बघा सारखशे मुख्यालय देखील आहे काठमांडू ही राजधानी आहे सध्याचे मुख्य पंतप्रधान आहेत बघा पुष्पकमल दहल आणि राष्ट्रपती आहेत बघा रामचंद्र पौंडेल हे राष्ट्रपती आहेत त्यानंतर नेपाळमध्ये बघा जगातील सर्वोच्च शिखर किंवा पर्वत हे बघा माउंट एव्हरेस्ट हे बघा नेपाळ नेपाळ याच देशामध्ये दे आहे त्याची उंची जर तुम्हाला सांगता येईल कमेंटमध्ये तर नक्की सांगायची आहे पाचवा प्रश्न आहे पहिले हिंदी रेडिओ प्रसारण खालीलपैकी कोठे सुरू झाले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ कुवेत तर कुवेत या देशामध्ये दे बघा पहिले हिंदू हिंदी रेडिओ प्रसारण हे बघा नुकतंच सुरू झाले आहे तर प्रत्येक रविवारी बघा आता रेडिओवर एफ एम नाईनटीन त्र्याण्णव पॉईंट तीन त्यानंतर एफ एम शहाण्णव पॉईंट तीन त्र्याण्णव पॉईंट तीन आणि शहाण्णव पॉईंट तीन यावर बघा आता रेडिओ प्रसारण बघा हिंदीमध्ये होणार आहे कुवेत या या ठिकाणी आता प्रश्न आहे हिंदी आणि रेडिओ या दोन्ही बाबत तर बघा जे काही दिवस साजरे केले जातात बघा हिंदी आणि रेडिओ दिवस तर ते आपण रिव्हिजन म्हणून पाहूया तर बघा राष्ट्रीय हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर तो चौदा सप्टेंबर रोजी बघा राष्ट्रीय हिंदी दिवस हा साजरा करण्यात येतो जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर बघा दहा जानेवारीला जागतिक हिंदी दिवस हा साजरा करण्यात येतो त्यानंतर जागतिक रेडिओ दिवस हे झालं हिंदीबद्दल आता पाहूया रेडिओ तर जागतिक रेडिओ दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर बघा तेरा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी रोजी बघा जागतिक रेडिओ दिवस हा साजरा करण्यात येतो आता इथे तुम्हाला एक प्रश्न देतो जो अतिशय आयएमपी असणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे तर बघा दोन हजार तेवीसमध्ये बारावा विश्व हिंदी संमेलन दोन हजार तेवीसमध्ये बारावे विश्व हिंदी संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले होते ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे आता तुमच्यासाठी बघा आज तीन प्रश्न दिले आहेत मगाशी दिला होता दोन हजार तेवीसचा लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला त्यानंतर मगाशी सांगितलं होतं बघा माउंट एवरेस्ट या शिखराची उंची किती आहे जो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो त्याची उंची बघा तुम्हाला सांगायची आहे आणि आता तिसरा प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये बारावे विश्व हिंदी संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले तर त्याचं या तीन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायची आहेत आता जाऊया सहाव्या प्रश्नाकडे तर बार्सिलोना ओपन टेनिस टुर्नामेंट दोन हजार चोवीस पुरुष एकरीचे विजेतेपद कोणी पटकावले ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय कॅस्पर रूड तर कॅस्पर रूड यांनी बघा बार्सिलोना ओपन टेनिस टूर्नामेंट दोन हजार चोवीस या पुरुष एकेरीचे विजेतेपद बघा पटकावले आहे सातवा प्रश्न आहे प्रथम व्यक्तिगत महासागर दशक संमेलन दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले जसं उत्तर बघा पर्याय ड बार्सिलोना स्पेन तर बार्सिलोना स्पेन या ठिकाणी बघा प्रथम व्यक्तिगत महासागर दशक संमेलन दोन हजार चोवीस हे बघा आयोजित करण्यात आले आहे आठवा प्रश्न आहे वित्तीय वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतातील अव्वल क्रमांकाचे बघा इलेक्ट्रॉनिक्स निर्यात करणारे राज्य कोणते बनले आहे जिचं उत्तर आहे बघा पर्याय ड तमिळनाडू तमिळनाडू हे राज्य बघा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतातील अव्वल बघा इलेक्ट्रॉनिक्स निर्यात करणारे राज्य बनले आहे नववा प्रश्न आहे टिंब टिंब ही भारताची प्रथम क्रमांकाची बघा टेबल टेनिसपटू ठरली ठरली आहे बघा पर्याय श्रीजा अकुला तर श्रीजा अकुला ही बघा भारताची प्रथम क्रमांकाची टेबल टेनिसपटू ठरली आहे जिचा जागतिक क्रमांत विचार केला तर बघा कितवा क्रमांक लागतो तर अडोतीसावा जागतिक क्रमवारीत बघा अडोतीसावा क्रमांक लागतो आणि भारतामध्ये प्रथम क्रमांकाची ठरली आहे दहावा प्रश्न आहे क्लाउडेड टायगर कॅटची नवीन प्रजाती कोणत्या देशात सापडली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड ब्राझील तर ब्राझील या देशामध्ये बघा क्लाउडेड टायगर कॅटची नवीन प्रजाती हे बघा सापडली आहे अकरावा प्रश्न आहे सौरभ घोषाल यांनी बघा नुकतंच निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय बस क्वॅश या खेळाशी बघा सौरभ घोषाल हा बघा संबंधित आहे आणि त्यांनी नुकतंच निवृत्ती घेतली आहे बारावा प्रश्न आहे गीता सभरवाल गीता सभरवाल यांची बघा कोणत्या देशामध्ये यु एन ओच्या समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड इंडोनेशिया तर इंडोनेशिया या देशामध्ये बघा यु एन ओच्या समन्वयक म्हणून बघा गीता सभरवाल यांची बघा नुकतंच नियुक्ती करण्यात आली आहे तर ही नियुक्ती कोणी केली आहे तर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटरेस अँटोनियो गुटरेस यांनी बघा या गीता सभरवाल यांची युएनवेच्या समन्वयक पदी बघा नियुक्ती केली आहे तेरावा प्रश्न आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन कोणत्या दिवशी किंवा कधी साजरा करण्यात आला ज्याचं उत्तर आहे पर्याय क चोवीस एप्रिल तर चोवीस एप्रिल या दिवशी बघा राष्ट्रीय पंचायत राज दिन बघा नुकतंच साजरा करण्यात आला आता पर्याबद्दल माहिती पाहूया तर एकवीस एप्रिलला कोणता दिवस साजरा करण्यात आला तर बघा भारतीय नागरी सेवा दिवस हा एकवीस एप्रिलला साजरा करण्यात आला त्यानंतर बावीस एप्रिलला जागतिक पृथ्वी दिवस हा बघा साजरा करण्यात आला आणि आता तेवीसला कोणता करण्यात आला जागतिक पुस्तक दिवस हा तेवीस एप्रिलला साजरा करण्यात आला आणि आता राष्ट्रीय पंचायत राज दिन हा चोवीस एप्रिलला साजरा करण्यात आला चौदा प्रश्न आहे भारतातील इंटरनेट धारकांची संख्या किती कोटीवर पोहोचली आहे त्याचं उत्तर आहे पर्याय अ चौऱ्याण्णव कोटी तर भारतातील इंटरनेट धारकांची संख्या चौऱ्याण्णव कोटी एवढी पोचली आहे लोकसंख्या किती पोचली आहे तर एकशे कोटी पहिल्या क्रमांकावर आहे बघा भारत लोकसंख्या मध्ये किती कोटींवर पोहोचली आहे तर एकशे चौवेचाळीस कोटींवर पोहोचली आहे दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे चीन पंधरावा प्रश्न आहे जागतिक लसीकरण आठवडा कधी साजरा करण्यात येतो याचं उत्तर आहे पर्याय ड चोवीस ते तीस एप्रिल तर चोवीस ते तीस एप्रिल या कालावधीमध्ये बघा जागतिक लसीकरण आठवडा हा बघा साजरा करण्यात येतो सोळावा प्रश्न आहे स्पेनमध्ये पार पडलेल्या स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत जिथं उत्तर आहे पर्याय क बावीस तर स्पेनमध्ये पार पडलेल्या स्पॅनिश बॅरा पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकूण बघा बावीस पदके जिंकली आहेत ज्यामध्ये बघा सहा सुवर्ण पदक सहा रौप्य पदक आणि दहा कांस्य पदक टोटल बघा बावीस एवढी बघा भारताने स्पेनमध्ये पार पडलेल्या स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पदके जिंकल्या आहेत किती तर बावीस सहा सुवर्ण सहा रोप सहा रौप्य आणि दहा कांस्य मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा कंडेफेअर्स चे प्रश्न आपण पाहिले आहेत तर आता रिव्हिजन म्हणून बघा फास्ट पद्धतीने प्रश्न आणि उत्तर म्हणून रिव्हिजन आपण घेणार आहोत पहिला प्रश्न विचारला आहे बघा अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाची पहिली महिला कुलगुरू कोण बनली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क नमा खातून दुसरा प्रश्न विचारला आहे लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड नोवाक जोकोविस तिसरा प्रश्न विचारला आहे बघा प्रतिष्ठित किस ह्युमॅनिटेरियन पुरस्कार दोन हजार एकवीस कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब रतन टाटा चौथा प्रश्न विचारला आहे पहिली इंद्रधनुष्य पर्यटन संमेलन दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड नेपाळ या देशामध्ये पाचवा प्रश्न विचारलाय बघा पहिले हिंदी रेडिओ प्रसारण खालीलपैकी कोठे सुरू झाले ज्याचं उत्तर आहे पर्याय अ कुवेत या देशामध्ये दे बघा पहिले हिंदी रेडिओ प्रसारण हे बघा नुकतच सुरू झाले आहे सहावा प्रश्न आहे बार्सिलोना ओपन टेनिस टुर्नामेंट दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क कॅस्पर रोड यांनी सातवा प्रश्न विचारला होता प्रथम व्यक्तिगत महासागर दशक संमेलन दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले ज्याचं उत्तर आहे बघा ड स्पेन बार्सिलोना या ठिकाणी करण्यात आले होते आठवा प्रश्न विचारला आहे बघा वित्तीय वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतातील अव्वल इलेक्ट्रॉनिक्स निर्यात राज्य कोणते बनले आहे ज्याचं उत्तर आहे बघा ड तमिळनाडू हे राज्य बन बनलेले आहे नवा प्रश्न विचारला होता बघा टिंबटिंब ही भारताची प्रथम क्रमांकाची टेबल टेनिसपटू ठरली आहे ज्याचं उत्तर बघा पर्यायक श्रीजा आपकुला ही बघा ठरली आहे भारताची प्रथम क्रमांकाची टेबल टेनिसपटू जागतिक क्रमवारीत अडोतीसावा क्रमांक लागतो दावा प्रश्न आहे बघा क्लाउडे टायगर कॅटची नवीन प्रजाती कोणत्या देशात सापडली आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ड ब्राझील या देशामध्ये अकरा प्रश्न विचारला आहे सौरभ घोषाल यांनी नुकतंच निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या खेळाशी संबंधित आहे बघा सौरभ घोषाल यांनी नुकतंच निवृत्ती जाहीर केली आहे बारावा प्रश्न विचारला होता बघा गीता सबरवाल यांची कोणत्या देशामध्ये युएनएच्या समन्वयक पदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड इंडोनेशिया या देशामध्ये तेरावा प्रश्न विचारला आहे बघा राष्ट्रीय पंचायत राज दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क चोवीस एप्रिल या दिवशी बघा साजरा करण्यात आला चौदा प्रश्न विचारलाय भारतातील इंटरनेट धारकांची संख्या किती कोटींवर पोहोचली कोटी आहे ज्याचा उत्तर आहे बघा पर्याय चौऱ्याण्णव कोटी एवढी पोहोचली आहे पंधरा प्रश्न विचारला आहे जागतिक लसीकरण आठवडा कधी साजरा करण्यात येतो ज्याचा उत्तर आहे बघा पर्याय ड चोवीस ते तीस एप्रिल या कालावधीत बघा जागतिक लसीकरण आठवडा हा साजरा करण्यात येतो नंतर शेवटचा प्रश्न विचारला आहे स्पेन मध्ये पार पडलेल्या स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क बावीस एवढी पदके जिंकल्यात भारताने अशाप्रकारे महत्वाचे सोळा कंड अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही याची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिले डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद